आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोची पाटील वसाहतीमध्ये घरफोडी 60,000 ऐवज केला लंपास. पाण्याच्या टाकीजवळील जैन वस्तीसमोर पाटील वसाहतमध्ये संदेश वाडकर यांच्या घरी कोणी नसल्याचे पाहून घरफोडी करण्यात आली. कोरोची येथील पाण्याच्या टाकीजवळ जैन वस्तीसमोर पाटील वसाहतमध्ये संदेश शामराव वाडकर व त्याची आई सुवर्णा वाडकर हे दोघे राहत होते. घरी कोणी नसल्याचे पाहून चोरांनी घराचा दरवाजाचे कुलूप तोडून व आतील तिजोरी फोडून तसेच घरातील डबे विस्कटून 1 तोळे सोन्याची गळ्यातील माळ व कानातील 4 ग्रॅमची फुले तसेच इतर साहित्य चोरून नेलं आहे. संदेश वाडकर हे काही कागदपत्र नेण्यासाठी दुपारी 2 सुमारास घराकडे आले असता त्यांना घरफोडी झाल्याचे समजले. तात्काळ त्यांनी शहापूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला व घरफोडी झाल्याची नोंद केली. घटनास्थळी पोलीस पाटील सावकार हेगडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शब्बीर बोजगर, राजू पाटील, अमर पाटील, अमित भोरे यांनी पाहणी करून पंचनामा केला. घटनेची नोंद शहापूर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. महानकारी न्यूजसाठी कोरोचीहून अमित काकडे.